नमस्कार, मी तन्मय केतकर, क कायद्याचा या चॅनलवरील प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, कलम 70 ब अंतर्गत अर्ज कोणाकडे करावा आणि त्या अर्जासोबत कोणती कागदपत्रे असावी. सगळ्यात पहिले आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 70 ब ह्या कायदेशीर तरतुदीनुसार तहसीलदाराला एखादी व्यक्ती एखाद्या मालमत्तेसंदर्भात कुळ आहे किंवा नाही हे ठरवण्याचा किंवा या संदर्भात निकाल देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. साहजिकच जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या मालमत्तेसंदर्भात कुळाचा दर्जा हवा असतो तेव्हा त्या व्यक्तीला कलम 70 ब अंतर्गत तहसीलदाराकडे अर्ज करणं आवश्यक असतं. आता कलम 70 ब अंतर्गत जो अर्ज केला जातो त्यातली मुख्य मागणी काय आहे, तर एखादी व्यक्ती एखाद्या मालमत्तेसंदर्भात कुळ आहे हे घोषित करून मिळणे किंवा या संदर्भात निकाल देणे. आता जेव्हा अर्जदार कोणताही अर्ज करत असतो तेव्हा त्या अर्जातली त्याची जी मुख्य मागणी आहे त्या मागणीच्या अनुषंगाने सगळी परिस्थिती सिद्ध करणारी जी काही कागदपत्र असतील ती कागदपत्र अशा अर्जासोबत जोडणं हे आवश्यक असतं. आता जेव्हा आपण कलम 70 ब चा विचार करतो तेव्हा कलम 70 ब नुसार आपल्याला कुळाचा दर्जा मिळावा म्हणून आपण अर्ज करत असतो. आता कुळाचा दर्जा सिद्ध करायचा म्हणजे आपण जमीन कसत आहोत, आपण दुसऱ्याची जमीन कसत आहोत आणि आपण दुसऱ्याची जमीन जी कसतोय त्या बदल्यात त्या जमिनीच्या भोगवटदाराला किंवा लौकिक अर्थाने मालकाला खंड देत आहोत हे सगळं सिद्ध होणं आवश्यक आहे. साहजिकच अशा अर्जासोबत आपल्याला शेतकी अवजारांची काही बिलं किंवा आपण शेतकरी असल्याचं एक विवक्षित जमीन कसत असल्याचं सत्यप्रतिज्ञापत्र, लगतच्या जमिनीचे भोगवटादार किंवा कूळ असतील त्यांचं सत्यप्रतिज्ञापत्र, आपण सावकाराला किंवा भोगवटदाराला ज्या खंडाच्या पावत्या त्यांच्याकडनं मिळाल्या असतील त्या खंडाच्या पावत्या इत्यादी कागदपत्र या कलम 70 ब च्या अर्जानुसार जोडणे आवश्यक आहे. आता कागदपत्र नक्की किती जोडावी आणि किती जोडू नये या संदर्भात विशिष्ट कायदेशीर तरतूद करण्यात आलेली नाही, मात्र सर्वसाधारणतः अर्जाचं आणि त्यातील मागणीचं जर स्वरूप आपण लक्षात घेतलं तर आपण जमीन कसत असणे, आपण दुसऱ्याची जमीन कसत असणे आणि आपण दुसऱ्याची जमीन कसत असल्याबद्दल त्याला खंड देणे ह्या तिन्ही गोष्टी कागदोपत्री सिद्ध करणारी जी काही कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं आपण या अर्जासोबत जोडली तर आपल्या अर्जाचा परिणाम किंवा अर्जाचा निकाल आपल्या बाजूने येण्याची किंवा त्या अर्जाची गुणवत्ता ही जास्त ठरण्याची शक्यता असते. साहजिकच कलम 70 ब अंतर्गत आपण कुळाचा दर्जा मागताना आपण कुळ आहोत हे सिद्ध करणारी जी काही कागदपत्रं असतील ती आपण त्या अर्जासोबत अवश्य जोडावी. पुढचा प्रश्न आहे, नोटराईज करारावरून दावा करता येतो का. आता नोटरी करार आणि त्यासंदर्भात विविध बाबींचा परामर्श घेणारे काही व्हिडिओज या आधीसुद्धा आपण बनवलेले आहेत, वाटल्यास त्याची लिंक मी जमलं तर इथे आय बटनमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. पण थोडक्यात जर सांगायचं झालं तर दावा करणं ही काय तशी फार कठीण गोष्ट नसते, मात्र दाव्याला यश येणं ही निश्चितपणे कठीण गोष्ट आहे. दावा करण्याकरता आपल्याला कोणाविरुद्धही काहीही सिद्ध करावे लागत नाही, मात्र दाव्याला यश येण्याकरता आपल्याला आपली बाजू आणि एकंदर प्रकरणाची गुणवत्ता सिद्ध करायला लागते. साहजिकच जेव्हा आपण नोटरी कराराचा विचार करतो तेव्हा त्या नोटरी कराराच्या अनुषंगाने आपला जो काही दावा असेल तो दाखल होऊ शकतो का, तर निश्चितपणे होऊ शकतो. मात्र त्या दाव्याच्या अनुषंगाने तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत तुमच्या बाजूने निकाल येऊ शकतो किंवा नाही हे एकंदर त्या सगळ्या प्रकरणाच्या गुणवत्तेवर अवलंबून आहे. आणि नोटरी करार
हाच जर त्या वादविषयाचा पाया असेल तर तो पाया हा निश्चितपणे डळमळीत आहे किंवा तितकासा भक्कम नाही. जर नोटरी करारावरच आपला सगळा दावा आधारला असेल तर असा नोटरी करार आपण न्यायालयात सिद्ध करणं, त्यातला मजकूर, त्याच्यावरच्या सह्या हे सगळं पुराव्यानिशी सिद्ध करणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. म्हणून नोटरी करारावर दावा करता येतो का तर निश्चितपणे करता येतो, पण तो दावा करावा का याचा आधी आपण विचार करावा. एखादा दावा करताना आपल्याकडे त्या संदर्भात काय पुरावा आहे, आपल्या प्रकरणाची गुणवत्ता नक्की किती आहे आणि ह्या दोन बाबींच्या आधारे आपल्याला यश येण्याची शक्यता किती आहे याचा अंदाज जोवर आपल्याला येत नाही तोवर आपण दावा दाखल करायची घाई करू नये. म्हणून नोटरी करारावर जेव्हा आपल्याला दावा दाखल करायचा असेल तेव्हा केवळ नोटरी करार याचा विचार न करता बाकी एकंदर प्रकरणाची गुणवत्ता लक्षात घेऊन मगच दावा दाखल करायचा किंवा नाही करायचा याबाबत अंतिम निर्णय घ्यावा. पुढचा प्रश्न आहे, समजा मोजणीमध्ये आपलं काही क्षेत्र शेजारच्या जमिनीत निघालं किंवा त्याच्या सीमेत निघालं तर काय करावं. आता एक लक्षात घेतलं पाहिजे, जेव्हा जमिनींचे तुकडे असतात तेव्हा कालांतराने काही वेळेला त्याच्या सीमा पुढे मागे किंवा आजूबाजूला होत असतात. याचं कारण असं की प्रत्येक जमिनीचा मालक किंवा जमिनीच्या तुकड्याचा मालक त्या सीमांविषयी हवा तेवढा जागरूक नसतो. त्यामुळे होतं काय, कधी कधी त्या सीमा किंवा बांध किंवा बांध बंदिस्ती हे जे असतं किंवा भिंती, ताराची कुंपणं इत्यादी घालताना कधी कधी दुसऱ्याच्या जमिनीच्या हद्दीत घातली जातं. मात्र जेव्हा मोजणी होते तेव्हा या प्रकरणाचा उलगडा होतो आणि कोणी कोणाच्या क्षेत्रावर किती अतिक्रमण केलंय ही गोष्ट समोर येते. आता ही गोष्ट एकदा समोर आली आणि आपल्याला जर ती जमीन परत हवी असेल तर आपल्याला निश्चितपणे दिवाणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावावे लागतील. कारण कोणत्याही मालमत्तेची मालकी आणि त्या मालमत्तेचा ताबा हे विषय जे आहेत हे विशेषतः दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीत येत असतात. साहजिकच या संदर्भात कोणताही दावा दाखल करून घेणे, कोणताही आदेश देणे किंवा निकाल देणे हे दिवाणी न्यायालयाचे संरक्षित अधिकार आहेत. साहजिकच जेव्हा मोजणीमध्ये एखाद्या व्यक्तीने आपल्या जमिनीमध्ये अतिक्रमण केल्याचं निष्पन्न होतं तेव्हा त्या जमिनीचा ताबा आपल्याला परत मिळण्याकरता आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करायला लागतो. आणि हा दावा दाखल केला की सगळ्यात पहिले मुदतीचा मुद्दा आणि इतर प्रकरणाची गुणवत्ता याच्यावर आधारित आपल्याला त्या दाव्याचं भवितव्य काय असेल याचा एक अंदाजसुद्धा घेता येतो. काही वेळेला जर आपसात समझोता होऊन तुमचं जर तो प्रश्न मिटला तर ते केव्हाही अधिक श्रेयस्कर ठरतं. त्यामुळे जेव्हा अशी वादाची एखादी परिस्थिती उद्भवते तेव्हा पहिल्यांदाच ते प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करावा. ते प्रयत्न जर निष्फळ झाले तरच मग कोर्ट कचेरी किंवा न्यायालयात जाण्याचा निर्णय आपण घ्यावा. जोवर सामोपचाराची बोलणी निष्फळ होत नाही तोवर न्यायालयामध्ये जाण्याची किंवा दावा दाखल करण्याची अति घाई आपण न केली तर ते जास्त योग्य ठरेल. पुढचा प्रश्न आहे, अनोंदणीकृत वाटप पत्र वैध आहे का. आता वाटप पत्र म्हणजे नक्की काय, तर जेव्हा एखाद्या मालमत्तेमधले सगळे सहिस्सेदार किंवा काही सहिस्सेदार आपापला हक्क आणि हिस्सा हा वेगळा वेगळा करतात त्याकरता जो करार किंवा दस्त करण्यात येतो ते म्हणजे वाटप पत्र. आता हे वाटप पत्र दोन प्रकारे असू शकतं. एक म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या सहिस्सेदारांचं म्हणजे थोडक्यात नातेवाईकांचं आपसात झालेलं वाटप पत्र, आणि दुसरं म्हणजे जे लोक आपसात नातलग नाहीत मात्र ज्यांच्या मालकीची संयुक्त मालमत्ता आहे त्यांचं वाटप पत्र. आता जर कुटुंबातलं वाटप पत्र असेल तर काही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार फॅमिली अरेंजमेंट किंवा कौटुंबिक वाटप पत्र ह्याला नोंदणी ही बंधनकारक नाही. मात्र हा नियम कुटुंबाबाहेरच्या सदस्यांना किंवा जे सदस्य कौटुंबिक नात्याने बांधलेले नाही आहेत
त्यांच्याकरता लागू नाही. म्हणजे समजा त्रयस्थ व्यक्ती असतील आणि त्यांची संयुक्त मालमत्ता असेल तर त्यांना वाटप पत्र करण्याकरता ते नोंदणीकृत करणं हे बंधनकारक आहे. आता कायद्याची ही बाब लक्षात घेतल्यावर सुद्धा कोणताही करार ज्यामध्ये मालमत्तेचं हस्तांतरण आहे असा करार शक्यतोवर नोंदणीकृत केलेला केव्हाही चांगला. कारण आज नाही काही वर्षांनी जरी त्याच्या संदर्भात वाद उद्भवला तरी त्या वादाचं निराकरण अधिक योग्य प्रकारे होऊ शकतं. जर अनोंदणीकृत वाटप असेल आणि त्याच्या संदर्भाने कालांतराने वाद उद्भवला तर त्या वादाचं निराकरण करणं ही काहीसं कठीण आणि क्लिष्ट काम बनतं. म्हणून कौटुंबिक वाटपपत्र आणि त्याची नोंदणी हे बंधनकारक नसलं तरी ते नोंदणीकृत करणं केव्हाही श्रेयस्कर. तसंच जर त्रयस्थ व्यक्तींना आपसात वाटप करायचं असेल तर त्याची नोंदणी मात्र बंधनकारकच आहे. त्यांना ते वाटपपत्र नोंदणीकृत करून घेणं हे बंधनकारक आहे. पुढचा प्रश्न आहे, बिनशेती जर जमीन खरेदी केली तर त्याची सातबारावर नोंद होणं आवश्यक आहे का? निश्चितपणे आवश्यक आहे. शेतजमीन असो किंवा बिनशेती जमीन असो कोणत्याही जमिनी संदर्भात सातबारा हा एक महत्त्वाचा महसुली अभिलेख आहे. आणि जेव्हा कोणत्याही मालमत्तांचं हस्तांतरण होत असतं तेव्हा त्या हस्तांतरणाची आणि कराराची महसुली अभिलेखामध्ये नोंद होणं हे आवश्यक असतं. म्हणूनच आपण खरेदी केलेली जमीन शेतीची असो किंवा बिनशेतीची त्या आपल्या खरेदी खतानुसार महसुली अभिलेखामध्ये नोंदी बदलल्या जातील, फेरफार नोंदीद्वारे आपलं नाव सातबारावर येईल याची काळजी प्रत्येकाने घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे जर करणं आपण टाळलं आणि त्याचा फायदा घेऊन त्या विक्रेत्याने जर अजून पुढे करार किंवा व्यवहार केले तर ते निस्तरणं आपल्याला काहीसं त्रासाचं होऊ शकतं. हे लक्षात घेऊन आपण खरेदी केलेल्या जमिनीच्या रेकॉर्डवर म्हणजे अभिलेखांवर आपलं नाव लावण्याची कारवाई आपण त्वरित करावी. त्यामध्ये फार आपण दिरंगाई किंवा टाळाटाळ न करणं हे आपल्याच फायद्याचं असतं. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. आणि जर आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. धन्यवाद.